नमस्कार, लोक संदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी मयुरी कुंभार, पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी। जत विजापूर गुहागर राज्यमार्गावर जतपासून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या अमृतवाडी फाट्याजवळ स्विफ्ट कारनं समोर येणाऱ्या ट्रकला चुकवण्यासाठी उभ्या असलेल्या डंपरला धडक दिल्यानं एकाच कुटुंबातील 5 जण ठार झाले। गाणगापूरला दत्तदेवाचं दर्शन घेऊन विजयपूर मार्गे जतकडे येत असता हा अपघात रात्री 10:30 सुमारास घडला। अपघातामध्ये चालक दत्ता हरिबा चव्हाण वयवर्ष 40, नामदेव पुनाप्पा सावंत वयवर्ष 65, पद्मिनी नामदेव सावंत वयवर्ष 60, श्लोक आकाशदीप सावंत वयवर्ष 8, मयुरी आकाशदीप सावंत वयवर्ष 38 सर्व राहणार मूळ राहणार शेगाव, तर सध्या राहणार जत। चौघे जण एकाच कुटुंबातील असून आजी आजोबा सून आणि नातू यांचा मृत्यू झाला आहे। या अपघातात वरद सावंत हा वयवर्ष 10 गंभीर जखमी झाला आहे। त्याला पुढील उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। मुळगाव शेगाव इथले 4 जण रहिवासी आहेत, मात्र सध्या जत इथल्या MNDC जवळ ते राहत आहेत। अपघात घडताच प्रथमदर्शनी दोघेजण जखमी अवस्थेत असलेल्या आई मयुरी सावंत आणि मुलगा वरद सावंत यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं। वरद याला तातडीनं पुढील उपचारासाठी सांगलीला नेण्यात आले। भाडोत्री कार घेऊन ते दैवदर्शनासाठी गेले होते। चालक म्हणून दत्ता चव्हाण आणि एकाच कुटुंबातील 4 जणांचा यात समावेश होता। एक चालकही मयत झाला आहे। असे मिळून 5 जण मयत झाले असून 4 जणांचे मृतदेह जत ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले। चालक दत्ता हा जखमी होता, त्याला उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झालाय। मोठा अपघात घडल्यानं बघ्यांचीही मोठी गर्दी झाली होती। जत ग्रामीण रुग्णालयात मोठी गर्दी झाली होती। पोलीस निरीक्षक राजेश राम अंधारे यांनी तातडीनं भेट देऊन घटनास्थळी तपास सुरू केला आहे।